मित्रांनो, मला अनेक जण कमेंट मध्ये विचारत असतात की सर, आम्हाला जर एखादी रक्कम गुंतवायची असेल तर ती नक्की कुठे गुंतवली पाहिजे, शेअर्स मध्ये का म्युच्युअल फंड मध्ये? कारण मित्रांनो, शेअर्स मध्ये आपण चांगला नफा तर कमवू शकतो, पण त्यापेक्षा जास्त नुकसान सुद्धा व्हायची शक्यता आहे। तुम्ही अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील की 2004 मध्ये तुम्ही ब्रिटानिया इंडस्ट्रीजच्या शेअर्स मध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्याची किंमत 50 लाख रुपये झाली असती, किंवा पेज इंडस्ट्रीज मध्ये 1 लाखाचे झाले असते 1.8 करोड रुपये, किंवा रिलॅक्सो कंपनी मध्ये 1 लाखाचे झाले असते 6.5 करोड रुपये। आणि दुसरीकडे मित्रांनो, समजा 1 लाख रुपये तुम्ही एखाद्या नॉर्मल म्युच्युअल फंड मध्ये किंवा इंडेक्स फंड मध्ये गुंतवले असते तर या 15 वर्षांमध्ये त्याची किंमत झाली असती 8 ते 10 लाख रुपये। पण इथे समस्या ही आहे की ज्या ज्या कंपन्यांची मी आता तुम्हाला उदाहरणे दिली त्या सगळ्या मोठ्या झालेल्या कंपन्या आहे, तेव्हा खूप कमी लोकांना माहिती होते या कंपन्या भविष्य काळात वाढणार आहे, नाहीतर सगळ्यांनीच याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असती। त्यामुळे अशा प्रकारे शेअर्सची आणि म्युच्युअल फंडची तुलना करणे योग्य नाही, कारण त्यावेळेस अशा पण कंपन्या असतील ज्यांनी खराब परफॉर्मन्स दिला असेल आणि त्यामुळे गुंतवणूकदारांचे खूप मोठे नुकसानसुद्धा झाले असेल। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत, आपली क्षमता आणि कुवतीनुसार कमीत कमी रिस्क घेऊन आपण जास्तीत जास्त नफा कुठे गुंतवणूक करून मिळवू शकतो। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या व्हिडिओनंतर तुमचे सगळे कन्फ्युजन संपून जाईल। ह्याशिवाय ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय कंपनी ॲपलचे शेअर्स फ्रीमध्ये देणार आहे आणि हा मेगा गिव्ह अवे तुमच्या सर्वांसाठी आहे। सगळ्यात पहिलं बघूया म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक आणि शेअर्समधील गुंतवणूकमध्ये काय फरक आहे। सर्वात आधी आपण म्युच्युअल फंडचे फायदे बघूया। म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा पहिला महत्त्वाचा फायदा म्हणजे पोर्टफोलिओ डायव्हर्सिफिकेशन। म्हणजे जेव्हा आपण एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो तेव्हा ते पैसे 30 ते 35 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट होतात। म्हणजे समजा तुम्ही एखाद्या साध्या फंडमध्ये 500 रुपये जरी गुंतवले तरीसुद्धा एका फंडमध्ये 30 ते 35 कंपन्या असतात, त्यामुळे तुमचे 500 रुपये ह्या सर्व कंपन्यांमध्ये गुंतवले जातात। नाहीतर 500 रुपयांमध्ये आपल्याला इन्फोसिस, TCS, रिलायन्स ह्या कंपन्यांचा एक शेअरसुद्धा मिळणार नाही, त्यामुळे लॉंग टर्मसाठी म्युच्युअल फंडमध्ये तुमचे नुकसान व्हायची शक्यता खूपच कमी असते। म्युच्युअल फंडचा दुसरा फायदा म्हणजे इथे तुम्हाला मार्केटवर सतत लक्ष ठेवायची गरज नाही किंवा इथे तुम्हाला मार्केटचा जास्त अभ्यास करायची गरज नाही, कारण प्रत्येक म्युच्युअल फंडला एक फंड मॅनेजर आणि त्याची एक रिसर्च करणारी टीम असते। हा फंड मॅनेजर आणि त्याची एक्सपर्ट टीम ठरवते की कोणत्या सेक्टरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे, कुठून काढायचे। तुम्हाला ह्याबद्दल सविस्तर माहिती पाहिजे असेल तर म्युच्युअल फंड म्हणजे काय या विषयावर आम्ही खूप सोप्या भाषेत व्हिडिओ बनवला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। थोडक्यात, तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय असेल आणि त्यामुळे तुम्हाला शेअर मार्केटचा अभ्यास करायला वेळ नसेल, तेव्हा तुमच्यासाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक योग्य राहील। म्युच्युअल फंडचा तिसरा फायदा म्हणजे ह्यामध्ये तुम्ही SIP माध्यमातून गुंतवणूक करू शकता। SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे दर महिन्याला एक ठराविक रक्कम तुम्ही निवडलेल्या फंडमध्ये गुंतवली जाईल। SIP तुम्हाला फंड कधी खरेदी करायचा, कधी विकायचा याचे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि ह्यामध्ये तुम्हाला मार्केट पडण्याची सुद्धा भीती बाळगण्याची गरज नाही। उलट, मार्केट पडल्यानंतर तुम्हाला युनिट स्वस्तात मिळतात, याचा लॉंग टर्ममध्ये तुम्हाला फायदा होतो आणि SIP तुम्ही कमीत कमी 500 रुपयांपासून चालू करू शकता। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जरी एखाद्या इंडेक्स फंडमध्ये लॉंग टर्मसाठी गुंतवणूक केली 5 किंवा 10 वर्षांसाठी, तेव्हा तुमचे नुकसान व्हायची शक्यता खूपच कमी असते। फक्त इथे तुम्हाला शेअर्समध्ये जेवढे रिटर्न्स मिळतात तेवढे मिळणार नाही। मित्रांनो, आता तुम्हाला समजले असेल की म्युच्युअल फंड ही इन्व्हेस्टमेंटची पहिली पायरी आहे, पण मार्केटमध्ये एवढे सगळे ॲप्स आहे,
एवढे सगळे पर्याय उपलब्ध आहे, नक्की कोणते ॲप वापरावे, कशी गुंतवणूक करावी, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील। कारण अनेक ॲप्स फक्त रेग्युलर म्युच्युअल फंडची सर्व्हिसेस देतात, ज्याच्यामध्ये खूप सारे कमिशन आणि चार्जेस द्यावे लागतात, जे आपल्याला नंतर समजते। यासाठी मी तुम्हाला इथे INDMoney ॲप रेकमेंड करू इच्छितो। इथे तुम्ही रेग्युलर फंडमधून डायरेक्ट फंडमध्ये स्विच करू शकता, ते सुद्धा 0% कमिशन देऊन। म्हणजे इथे तुम्ही फ्रीमध्ये म्युच्युअल फंड अकाउंट बनवू शकता आणि तुमची गुंतवणूक चालू करू शकता। वीकली म्हणजे आठवड्याची, मंथली म्हणजे महिन्याची SIP तर सगळीकडे उपलब्ध आहे, पण INDMoney ॲपमध्ये तुम्ही डेली SIP सुद्धा चालू करू शकता, ते सुद्धा फक्त 10 रुपयांपासून। इथे तुम्ही तुमची SIP काही काळासाठी थांबवू शकता, एडिट करू शकता आणि रिस्टार्ट सुद्धा करू शकता। या ॲपवर तुम्हाला तुमची टॅक्स अमाऊंट सुद्धा स्पष्टपणे दिसते। फक्त म्युच्युअल फंड नाही तर INDMoney ॲपद्वारे तुम्ही अमेरिकन स्टॉक्समध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकता। तुम्हाला वाटेल की अमेरिकन कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे अनेक चार्जेस आणि कमिशन द्यावे लागेल, शिवाय ह्या कंपन्यांच्या किमती सुद्धा $1000 मध्ये आहे, मग आम्हाला कशा परवडणार। पण मित्रांनो, INDMoney ॲपद्वारे तुम्ही कोणत्याही मोठ्या US स्टॉकचा एक छोटासा हिस्सा सुद्धा विकत घेऊ शकता, ह्यालाच फ्रॅक्शनल इन्व्हेस्टिंग म्हणतात। INDMoney मध्ये अकाउंट ओपन करणे एकदम फ्री आहे, याशिवाय इथे 0 कमिशन आणि 0 ब्रोकरेज आहे। त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून INDMoney ॲपवर साइन अप करायचे आहे। आणि फर्स्ट टाइम तुम्ही तुमचे अकाउंट फंड केल्यावर तुम्हाला ॲपल कंपनीचे 1000 रुपयापर्यंत शेअर्स फ्रीमध्ये मिळतील। याशिवाय INDMoney मधून तुम्ही अमेरिकन कंपन्यांमध्ये 500 रुपयांपासून वीकली किंवा मंथली SIP सुद्धा चालू करू शकता। आता आपण शेअर्समध्ये गुंतवणुकीचे फायदे बघूया। जेव्हा आपण एखाद्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो, तेव्हा आपण डायरेक्ट त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो, ज्यामुळे तुम्ही त्या कंपनीचे शेअर होल्डर म्हणजे थोडक्यात मालक बनता। स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमच्याकडे त्याचा पूर्ण कंट्रोल असतो। स्टॉक कधी खरेदी करायचा, कधी विकायचा हे तुम्ही ठरवू शकता, किंवा काही ठराविक स्टॉक्स भविष्यात वाढणार ह्याची तुम्हाला खात्री असेल तर सगळे पैसे तुम्ही फक्त त्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता। जसे की जगातले जेवढे यशस्वी बिझनेसमॅन आहे त्यांची सगळी संपत्ती एकाच कंपनीमध्ये गुंतवलेली असते, कारण त्यांना त्यांच्या बिझनेसवर पूर्ण विश्वास असतो। स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचा दुसरा फायदा म्हणजे तुम्हाला स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करून डिव्हिडंड मिळतो। जर तुम्ही 10 ते 15 वर्ष शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर तुमचा घर खर्च फक्त या डिव्हिडंडवर चालेल, पण म्युच्युअल फंडमध्ये फार कमी म्युच्युअल फंड डिव्हिडंड देतात। शेअर्समध्ये गुंतवणुकीचा तिसरा फायदा म्हणजे तुम्ही कमीत कमी फी देऊन गुंतवणूक करू शकता। जसे की भारतामध्ये अनेक डिस्काउंट ब्रोकर्स आहे जिथे तुम्ही फ्रीमध्ये तुमचे डीमॅट अकाउंट उघडू शकता। फक्त तुम्हाला एक फिक्स वार्षिक फी द्यायची आहे जी 500 ते 1000 रुपयांपर्यंत असते, पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला पर्सेंटेजच्या हिशोबाने फी द्यावी लागते। लाँग टर्ममध्ये ह्या गोष्टीचा खूप फरक पडतो। समजा मी शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केली आणि हे करण्यासाठी मी डीमॅट अकाउंट कंपनीला 1 वर्षाचे 1000 रुपये दिले, या हिशोबाने मी माझ्या पोर्टफोलिओचे 1% फी भरतोय, म्हणजे 1 लाखाचे 1% होतात 1000 रुपये। पण भविष्यकाळात जेव्हा माझा स्टॉकचा पोर्टफोलिओ वाढेल, समजा 10 लाख रुपये झाला असेल, तेव्हासुद्धा माझी डीमॅट अकाउंटची वार्षिक फी 1000 रुपयेच असेल, कारण ही एक फिक्स कॉस्ट आहे, पर्सेंटेजवर नाही, ज्यामुळे माझी फी माझ्या पोर्टफोलिओची फक्त 0.1% असेल। आणि जसजसा माझा पोर्टफोलिओ वाढत जाईल ही फी माझ्यासाठी अजून कमी होत जाईल। पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला पर्सेंटेजवर फी द्यावी लागते। जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडला 1% फी देता एक्सपेन्स रेशोच्या नावाने, आणि जेव्हा तुमचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ 10 लाखाचा होईल तेव्हा तुम्हाला 10000 रुपये फी म्हणून द्यावे लागतील, आणि जेव्हा भविष्यकाळात तुमचा पोर्टफोलिओ 1 करोड रुपये होईल तेव्हा तुम्हाला 1 लाख रुपये फी म्हणून द्यावी लागेल। आणि जसजसा तुमचा पोर्टफोलिओ वाढत जाईल
तुम्हाला त्या म्युच्युअल फंड कंपनीला प्रत्येक वर्षी फीच्या नावाखाली अजून जास्त पैसे द्यावे लागतील। ह्याचा अर्थ म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक वाईट आहे असे नाही, मी जो फरक आहे तो फक्त स्पष्ट केला। मित्रांनो, पूर्ण व्हिडिओचा सार सांगायचा म्हणजे ज्या लोकांना शेअर मार्केटवर वॉच ठेवायला वेळ नसेल, अभ्यास करायला वेळ नसेल, तर अशा लोकांसाठी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक योग्य आहे। आणि ज्यांच्याकडे वेळ आहे, जे शेअर मार्केटवर वॉच ठेवू शकतात, त्याचा अभ्यास करू शकतात, त्यांच्यासाठी शेअर्समधील गुंतवणूक योग्य आहे। मित्रांनो, INDMoney ॲप एकदम सेफ आहे। 6 मिलियनपेक्षा जास्त भारतीय हे ॲप वापरत आहे। डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून INDMoney ॲप डाउनलोड करा आणि अकाउंटमध्ये फंड ॲड करून 1000 रुपयांपर्यंत ॲपल शेअर्स फ्रीमध्ये मिळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग। स्टे ब्लेस्ड।